स्टूडेंट्स बीए फर्स्ट इयर सेमिस्टर आहे। सेकंड आपला सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स। तर आपण पॉलिटिकल सायन्सचा जो आपला सिलेबस होता या सिलेबस बद्दलची संपूर्ण जी माहिती आपण सिलेबस संपूर्ण बघितलेला होता। सिलेबस बद्दल तुम्हाला प्रत्येक युनिट बद्दल मी माहिती सांगितलेली होती। तर आज आपण त्याची जी सविस्तर माहिती आहे ते बघूया। तर आपलं पहिलं युनिट होतं ग्रीक पॉलिटिकल थॉट म्हणजे ग्रीक राजकीय विचार। तर याच्यामध्ये आपल्याला प्लेटो एरिस्टॉटल हे जे व्यक्ती आहे यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे। तर आज आपण बघूया प्लेटो बद्दलची माहिती। तर प्लेटो यांनी यामध्ये आपली जी आदर्श राज्य आहे त्याबरोबर एज्युकेशन आहे आणि साम्यवाद आहे याबद्दल त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। तर प्लेटोनी तर आपण प्लेटो बद्दलची माहिती बघत असताना सुरुवातीला आपण प्लेटोचा परिचय करून घेऊया। तर त्याचबरोबर प्लेटोचा जो जन्म आहे तो एथेन्समध्ये इसवी सन पूर्व 428 मध्ये झालेला होता आणि त्याचबरोबर प्लेटो हा एक श्रीमंत घराण्यामधला होता। 428 मध्ये त्याचा जन्म झाला आणि तो एक श्रीमंत घराण्यामधला होता। त्याचबरोबर त्याचे जे शिष्य आणि सुक्रातचा तो शिष्य होता आणि त्याचबरोबर अरस्तू हा त्यांचा कोण होता गुरु होता। सुरुवातीचं बघा त्याचं बालपण जे आहे ते श्रीमंतीमध्ये गेलं आणि त्याचबरोबर त्याचा त्याचे गुरु म्हणा किंवा त्याचे जे शिष्य आहे ते सुद्धा अतिशय चांगले होते। त्याने आपल्या वडिलांपासून कुस्ती लढण्याचे सुद्धा शिक्षण घेतलेले होते। प्लेटो यांनी लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी त्यांना कुस्ती कशी लढायची याबद्दलचं सुद्धा ज्ञान त्यांना दिल्या गेलेलं होतं। त्याचबरोबर 20 वर्षाच्या काळामध्ये प्लेटो यांनी महात्मा सुक्रात यांच्या जवळीक आला। म्हणजे ज्यावेळेस प्लेटोचं वय 20 वर्ष झालेलं होतं त्यावेळेस प्लेटो जो आहे तो सुक्रात यांच्या अधिक नजीक गेलेला होता। म्हणजे त्यांच्याबद्दल त्यांच्याकडे जे काही नॉलेज आहे ते जे काही ज्ञान आहे ते शिकण्यासाठी तो त्यांच्याजवळ राहत होता। त्याच्यानंतर प्लेटो 8 वर्षापर्यंत सुक्रातचा शिष्य बनून राहिला। म्हणजे अशी त्याने जवळपास 8 वर्ष तो सुक्रात यांच्यासोबत त्यांचा शिष्य बनून तो त्या ठिकाणी त्यांच्यासोबत राहू लागला। त्याच्यानंतर हळूहळू त्याची इच्छा राजनीतीकडे वळली। म्हणजे हळूहळू आता तो सगळ्या गोष्टीचं त्याला ज्ञान आल्याच्या नंतर हळूहळू त्याचं जे मन आहे किंवा त्याची जी इच्छा ती आपण कुठेतरी राजनीती केली पाहिजे आपण राजनीतीकडे वळलं पाहिजे अशी त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्यामुळे त्याने काय केलं। परंतु त्याचे जे प्रिय गुरु होते किंवा मानव सुक्रात जे होते यांनी काय केलं इसवी सन 99 मध्ये जे सुक्रात जे आहे यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे आपल्या गुरुचा मृत्यू झाला ही बातमी जेव्हा त्यांच्या कानावर पडली तेव्हा त्यांच्यावर खूप मोठा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतात। कारण ज्या गुरुसोबत त्यांनी सतत 8 वर्ष घालवले त्यांच्याकडे असलेलं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं आणि अशा गुरुची जेव्हा ही बातमी त्यांच्या कानावर पडली तेव्हा त्यांचं मन अतिशय दुखावल्या गेलेलं होतं आणि त्यामुळे काय झालं की त्यांनी आपले विचार काय केले बदलवून टाकले। म्हणजे त्यांनी जे स्वतः सुरुवातीला जे आपले राजकीय वर्णामध्ये जाण्याचे जे विचार त्यांनी मनामध्ये निर्माण केले होते ते विचार त्यांनी सध्या बदलवले। त्याच्यानंतर राजनैतिक जीवनाऐवजी दार्शनिक जीवनाचा आपण स्वीकार केला पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये आलं। सुरुवातीला त्यांनी काय केलं की आता मी राजनीती म्हणजे राजकारणामध्ये आपण गेलं पाहिजे अशी त्यांची अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली। परंतु त्यांच्या गुरुची जी काही बातमी आहे ती बातमी जेव्हा त्यांच्या कानावर पडली तेव्हा त्यांचं मन कुठेतरी विचलित झालं। त्यांना त्यांच्या मनातली जी इच्छा होती ती कुठेतरी निघून गेली आणि आता आपण राजनीतीकडे नाही तर आपण दार्शनिक जीवनाकडे वळलं पाहिजे अशी त्यांची इच्छा पुन्हांदा निर्माण झाली। त्याच्यानंतर त्यांनी दार्शनिक जीवनाचा काय केला स्वीकार केला आणि प्लेटोला वाटले ज्या एथेन्सने त्याचे गुरुची किंमत केली नाही। बघा एथेन्सने म्हणजे ज्या ठिकाणी त्याचा जन्म झाला ज्या ठिकाणी त्यांना गुरु लाभले त्यांनी 8 वर्ष आपल्या गुरुसोबत राहिले ज्या एथेन्सनी म्हणजे ज्या देशाने त्यांच्या गुरुची किंमत केली नाही तर तो देश आपली का किंमत करणार। ज्या गुरुजवळ एवढं ज्ञान होतं अशा ज्ञानाची किंमत त्यांनी केली नाही तर आपल्याजवळ काहीही नसताना मग आपली लोक ते काय किंमत करणार म्हणजे एथेन्स आपली काय किंमत करणार असं त्याला वाटलं आणि त्यामुळे त्या देशात राहणे निरर्थक आहे। म्हणजे एथेन्समध्ये राहूनही काही आपला फायदा होणार नाही माझ्या गुरुचीच या देशाने किंमत केली नाही तर माझी काय किंमत करणार असं प्लेटोच्या मनामध्ये आलं आणि या देशामध्ये राहून आपलं काहीही होणार नाही या देशात राहणे म्हणजे निरर्थक आहे असं त्याला वाटलं आणि म्हणून त्याने तो देश काय केला सोडला। त्यानंतर म्हणून तो सर्वोत्तम शासक प्रणालीच्या शोधामध्ये निघाला आणि त्यामुळे तो काय एक शासन प्रणाली एक चांगल्या प्रकारची शासन प्रणाली कोणत्या देशामध्ये आहे त्या देशामध्ये जाऊन आपण वास्तव्य केलं पाहिजे याच्यासाठी तो काय केला आता तो आपल्या त्या एथेन्समधून बाहेर पडला।
बारा वर्ष तो मिस्र इटली युनान फिरत होता। आता तो 12 वर्ष सतत त्याने 12 वर्ष जे इतर जे देश आहे त्या देशाचं त्याने भ्रमण केलं। त्यावेळेस त्याने काय केलं, मिस्र या ठिकाणी तो गेला, इटलीला गेला, त्याच्यानंतर युनानला गेला, अशी त्याने बरेच वर्ष फिरण्यामध्ये घालवले आणि परत पुन्हा तो इथेन्सला आला। एवढे वर्ष तो फिरल्याच्या नंतर सुद्धा त्याला कुठंच काही लाभ मिळाला नाही आणि त्यामुळे तो काय केला, परत पुन्हा तो इथेन्समध्ये आला। त्याच्यानंतर प्लेटोने इसवी सन पूर्व 388 मध्ये शाळा सुरू केली। आता तो इथेन्समध्ये परत आल्याच्यानंतर त्याने काय केलं की आता आपलं पुन्हा आपली जी त्याची जी ओढ होती त्या ओढीला त्याने पुन्हा कुठेतरी दुसरीकडे वळण दिलेलं आपल्याला दिसते। त्याने काय केलं, इसवी सन पूर्व 388 मध्ये काय केलं, एक शाळा त्या ठिकाणी सुरू केली आणि हेच प्लेटोची प्रसिद्ध अकादमी किंवा शिक्षण संस्था होती। म्हणजे प्लेटोने जी काही शिक्षण संस्था सुरू केली, शिक्षणाबद्दलचे जे त्यांचे जे विचार होते जे त्यांनी समाजापर्यंत मांडलेले आहे, तर हे या शाळेच्या माध्यमातून त्यांनी स्वतंत्ररित्या सगळ्यांना आपले विचार त्यांनी प्रसिद्ध करून दाखवलेले आहेत। तर बघा, ही जी त्यांची प्रसिद्ध अकादमी किंवा शिक्षण संस्था होती आणि त्याचबरोबर युरोपची पहिली विश्वविद्यालय म्हणून सुद्धा ओळखली जात होती। एवढंच नाही तर युरोपची पहिली विश्वविद्यालय म्हणून प्लेटोने जी शाळा चालू केलेली होती त्या शाळेचाच उल्लेख केला जातो आहे। त्याच्यानंतर 81 वर्षाच्या काळामध्ये इसवी सन पूर्व 347 मध्ये अरस्तु आणि शेकडो शिष्य यांना सोडून तो अमर दार्शनिक मृत्युमुखी पावला। तर बघा, त्याच्यानंतर त्यांचं वय हळूहळू वाढत गेलं, त्यानं अनेक ठिकाणी भ्रमण केलं। भ्रमण केल्याच्या नंतर त्याला ज्या काही त्याच्या मनामध्ये राजकारणाबद्दलच्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण दुसरीकडे गेलं पाहिजे, आपल्या इथं एथेन्समध्ये आपल्या इथं काही पडलं नाही, ज्या एथेन्सनी आपल्या गुरुची कदर केली ना ते आपली काय कदर करणार असं त्याच्या मनात निर्माण झालं। मग कुठेतरी आपण एक चांगला शासक शोधलं पाहिजे याच्यासाठी त्याने भ्रमण केलं। परंतु 12 वर्ष भ्रमण केल्याच्या नंतर सुद्धा त्याला आखरी कुठे यावं लागलं, इथेन्समध्येच आलं। इथेन्समध्ये आल्याच्यानंतर त्यांनी शाळा सुरू केली, ती शाळा आज युरोपची विश्वविद्यालय पहिली विश्वविद्यालय म्हणून सुद्धा ओळखली जाते। परंतु ज्यावेळेस त्याचं हळूहळू वय झालं, 81 वर्षाचा झाला आणि 81 वर्षाच्या काळामध्ये 347 मध्ये अरस्तु आणि शेकडो जे त्याचे शिष्य होते या सर्वांना सोडून तो दार्शनिक मृत्यू पावला। त्याच्यानंतर प्लेटोच्या ग्रंथांची संख्या सांगितलेली आहे, या ठिकाणी 36 ते 38 असे त्याचे ग्रंथालय आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये प्रमुख ग्रंथ रिपब्लिकन दी स्टेटमेंट दी लॉज आहेत। याच्यामध्ये जे ग्रंथ आहे ग्रंथसुद्धा त्यांनी याचा आकडेवारी सांगितलेली आहे, एवढे त्यांनी ग्रंथसुद्धा तयार करून ठेवलेले होते आणि जे काही त्यांनी या ग्रंथ चालू केले त्याचबरोबर त्यांनी विश्वविद्यालय बऱ्याच प्रमाणामध्ये स्टार्ट केले। म्हणजे त्यांची जी शिक्षणाबद्दलची किंवा शिक्षणाबद्दलची जी तळमळ होती ती याच्यातून आपल्याला व्यक्त होते। तर प्लेटोची आता आदर्श राज्य आणि त्यांनी जी शिक्षणाबद्दलची जे काही विचार सांगितलेले आहे ते विचार आपण उद्याच्या प्रेडमध्ये बघूया।